जगाच्या कल्याणासाठी मानवतेचा सहभाग या उद्देशाने देवळालीतील बहासेवा केंद्राच्या माध्यमातून साजरे केले जाणारे उपक्रम मानवजातीचे परिपूर्ण उदाहरण भगवान बहा अल्लाह यांच्या संबी देचे केंद्रबिंदू महात्मा अब्दुल बहा यांच्या 100व्या स्वर्गरोहण दिनानिमित्त देवळाली कॅम्प येथील बहाई विद्या मंदिर धोंडीरोड या ठिकाणी बहासेवा केंद्राच्या माध्यमातून सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी कार्यक्रमास व्यासपीठावर देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड, कोटमगावचे सरपंच बाळासाहेब म्हस्के, शिंदेचे सरपंच गोरख जाधव, आगासखिंडचे माजी सरपंच दत्तू आरोटे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार बहाई सेवा केंद्राचे सेक्रेटरी प्रकाश जोरबर, चेअरमन कविता पवार, सहाय्यक सल्लागार दीपक पवार यांच्या हस्ते शाल गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी बहाई विद्या मंदिराच्या वतीने प्रबोधनी पवार अलका उघडे, कविता पवार यांनी प्रार्थना व स्वागत गीत म्हटले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून जगाच्या हितासाठी या फलकाचे दोरी ओढून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मानवजातीच्या एकतेविषयी चर्चा केंद्राचे सहाय्यक सल्लागार दीपक पवार व उपस्थित कोटमगावचे सरपंच बाळासाहेब म्हस्के व शिंदेचे सरपंच गोरख जाधव, आगासखिंड सरपंच परदेशी स्त्री व पुरुष तसेच शिक्षण समानता या विषयावर चर्चा करताना आदींनी आपले म्हणणे मांडले. ज्या प्रकारे सामाजिक कृती, जसं की प्रत्येक गावाच्या स्तरावर ग्रामपंचायतचं जे आहे ते सामाजिक कृतीमध्ये अव्वल आहेत. जसं की आधार कार्डचे बूथ लावणे, पॅन कार्डचे बूथ लावणे, मित्रांना काही धान्य वाटप करणे, काही मित्रांना ब्लँकेट वाटप करणे, सगळ्याच ग्रामपंचायत खूप अव्वल आहेत. आपल्या जे पंचक्रोशीतील ग्रामपंचायत खूप अव्वल आहेत आणि त्यांनी फंडिंग करून आणि गावाला मदत करून, जसं की घरकुल योजना आहे आपली, त्यामध्ये मदत करून सगळ्यांना मित्रांना तो उपलब्ध करून दिलेला आहे. तर याबद्दल जर सांगायला गेलं तर सगळ्या मित्राकडे खूप आटोकाट उदाहरण असतील आणि अनुभव असतील की समुदायाला ग्रामपंचायततर्फे काय काय योजना राबवून दिल्या, सगळ्यांकडे खूप अनुभव असतील. पण 1600 वर्षापूर्वी अरे आपण भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध अशा सर्व ग्रंथांचा अवलोकन आपण केला असेल आणि आजच्या आपल्या खऱ्या अर्थानं जगामध्येच आपण गीतेचं प्राधान्य बघितलं असत. भगवान कृष्णाने पुढे काय होणार आहे हे तेव्हाच लिहून ठेवलं होतं आणि सांगितलं पण होतं आणि ते लिहून ठेवल्यानंतर भगवान माऊली ज्ञानेश्वरांनी पण याची रचना पुढे समाजाला सोपी भाषेत करून सांगितलं. पण ते माणूस त्याचं अवलोकन करत नाही आणि ते अंगीकृत करत नाही. त्याच्यामुळं ज्या तुमचा जो उद्देश आहे खरोखर असा मानवतेच्या हिशोबाने दूरदृष्टीनुसार खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे. पण याच्यामध्ये लोकांना अवलोकन होणं आणि आकलन होणं ही काळाची गरज आहे. बहा उल्लाह म्हणजे आम्ही सुद्धा पहिल्यांदाच ऐकलंय, परंतु कोणतीही संस्था असेल किंवा कोणताही धर्म असेल हा धर्म जनतेच्या कल्याणासाठी आणि लोककल्याणासाठी तयार केलेला आहे. तर आताच तिसरा प्रश्न पवार साहेबांनी उपस्थित केला की कोणताही समूहाचं वैशिष्ट्य काय, समूहामध्ये एकोपा असतो, एकोपा होणं गरजेचं असतं, सर्वांगीण विकास एक विचार या माध्यमातून आपण पुढे जाऊ. तर देवळाली कॅम्प कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष बाबूराव मोजाड व खासदार हेमंत गोडसे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. जो काही रुपये देऊन मेडिकलमधून घ्यायला लागतात या संस्थेच्या माध्यमातून तो फुकट प्रत्येक नागरिकाला देण्याचे प्रयत्न केले आहे. यांनी कुठेही भेदभाव केला नाही. यांचं जे काही भेद आहे, स्त्री आणि पुरुष समानता हे त्यांच्या आचरणाच्या कार्यातून आम्हाला दिसलं आणि प्रत्येकाला प्रत्येक हक्क जर मिळून द्यायचा खरोखर असेल तर यांना आपण सगळ्यांनी सरपंच असेल, सर्व ग्रामीण भागातील कार्यकर्ते असतील यांनी सहकार्य करून या ज्या संस्था आहेत ज्या सामाजिक बांधिलकी म्हणून काम करतात, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मस्तिंग सायकल ही प्रय शिक्षण संस्था आहे, मराठा विद्या प्रसारक आहे, जे खरोखर शिक्षणही देतात प्रबोधनही करतात, त्या ज्या काही इंग्लिश मिडियम शाळा आहेत आपण लाखो रुपये फी भरतो, परंतु जे मुलं मराठी शाळेतून शिकले जातात, तुम्ही जर आज बघितलं देशावर आय एस ऑफिसर जर होत असतील तर ते मराठी शाळेचे जास्त मुलं होतात. या कार्यक्रमाने सर्वच मान्यवर, सर्व सरपंच, मला असं वाटतं की गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी या धोंडी रोडवरती
याच ठिकाणी अनेक वर्षापासून जनतेच्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने जे काही आपला समाज आपल्याला शिकवतो आणि जो काही आपलं देशहित जे आपलं आहे ही सर्व मानवांनी एकत्रितरित्या आपल्या सर्वांनी राहणं राहायला पाहिजे आणि या देशाच्या एकात्मतेसाठी आपण एकात्म जोपासून आपण कार्य आपल्या देशाच्या विकासासाठी करायला पाहिजे. मला असं वाटतं का हा जो संदेश या कार्यक्रमाच्या निमित्तानं जातो तर त्याचं अवलोकन करायची खऱ्या अर्थानं मला असं वाटतं का आवश्यकता आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या देशाच्या एकात्मतेसाठी सर्वजण त्याची अवलोकन करून आपल्या देशासाठी काम करूया असाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. भाजपचे मंडल उपाध्यक्ष संतोष मेढे, त्र्यंबक मेढे यासह संसरेगाव, नानेगाव, शेवगे दारणा, शिंदे, पळसे, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेळे, मांड सांगवी, विंचुरदळवी, पांढुर्ली, शिवडा, बोरखिंड, लहवीत, वडगाव, आगासखिंड अशा विविध 39 गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. सेक्रेटरी प्रकाश जोरवर यांनी महात्मा अब्दुल बहा यांचा संदेश वाचून दाखवताना जगाची सुधारणा उत्तम व पवित्र कृत्या याद्वारे केली जाऊ शकते हे मानवाने लक्षात घेणे गरजेचं असल्याचे सांगताना आभार करत कार्यक्रमाची सांगता केली. आपल्या गावात बीसीसी क्लास चालवतो. बीसीसी याचा अर्थ नैतिक मूल्यांकन कक्ष, नैतिक मूल्यांकन वर्ग. तसेच आपल्या संस्थाचे पण काही टीचर्स आहेत ते प्रत्येक गावात याचे वर्ग चालवतात, त्याबद्दल त्यांना माहिती देत असतात. तर नैतिक मूल्यांकन शिक्षण हे खरंच आता काळाची गरज आहे आणि प्रत्येक शाळेत प्रत्येक वर्गात लवकरच त्याचे अध्ययन कक्ष सुरू होणार आहे असे शिक्षण मंत्र्यांनी पण संकेत दिले. पण त्याच्या अगोदरच आपण प्रत्येक गावात जर जातो तर लहान मुलांना अध्यात्माची कशी ओढ लागली पाहिजे, आई वडिलांचे कसे प्रामाणिकपणे राहिले पाहिजे, मोठ्या माणसाशी कसे बोलले पाहिजे, आपले कपडे फाटले असले तरी चालेल पण शिवून स्वच्छ धुऊन आपण रोज कसे घालायचे, या सर्वांचं जे शिक्षण असतं याला नैतिक मूल्यांकन शिक्षण म्हणतात. आणि आपण ते शिक्षण प्रत्येक गावात जाऊन फ्री ऑफ कॉस्ट सगळं मुलांना देत असतो. तर आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने सर्वजण प्रत्येक गावचे सरपंच, उपसरपंच सदस्य, महिला सदस्य तसे इथे आला त्याबद्दल मी स्थानिक आध्यात्मिक सभेच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुनश्च आभार मानतो. हा जागतिक संमेलनाचा शृंखल कार्यक्रम 1 फेब्रुवारी ते 21 एप्रिल 2022 पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमास स्थानिक बहाई केंद्राच्या आध्यात्मिक सेवा समितीचे पदाधिकारी, सदस्य व भक्तगण उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेक्रेटरी प्रकाश जोरवर व संतोष मेढे यांनी अधिक परिश्रम घेतले. एनसीएनडीसाठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवळाली कॅम्प.